नमस्कार. जी 24 तासच्या हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेनेला स्थापन होऊन आता 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्षापूर्वी एका नेत्यानं एका मैदानावरून केलेलं आवाहन आणि त्याचा पुढे झालेला वटवृक्ष हा संपूर्ण शिवसेनेचा विस्तार, शिवसेनेच्या नेतृत्वाच्या 3 पिढ्या ज्यांनी अत्यंत जवळून पाहिल्या, असे मनोहर जोशी सर आज आपल्याबरोबर शिवसेना काल आज आणि उद्या या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. जोशी सरांचं या विषयावरचं चिंतन अत्यंत महत्त्वाचं अशा करताय की डॉक्टर मनोहर जोशी यांच्या नावामागे हे डॉ लागण्यामागे शिवसेनाच कारणीभूत आहे, याचं कारण शिवसेनेवरच त्यांची PhD आहे. स्वागत करूया झी 24 तासवर हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात मनोहर जोशी सरांचं. सर, आपलं स्वागत. नमस्कार. सर, शिवसेनेला 50 वर्ष आज पूर्ण होत आहेत. बाळासाहेबांची आणि तुमची ओळख झाली त्याचा एक किस्सा सांगितला होतो, तो खरा आहे का की त्या काळात फार कमी लोकांकडे गाड्या असायच्या आणि बाळासाहेबांना कुठेतरी जायला गाडी लागायची, त्यातून तुमची दोस्ती वाढत गेली? ही गोष्ट खरी. त्यांना गाडी पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या ठिकाणी, पाहिजे त्यावेळी मी द्यायचो. माझी सुद्धा त्या काळामध्ये ती एकच गाडी होती आणि मला आठवते त्याप्रमाणे ती हिगमन गाडी होती. 5,000 रुपये मी घेतली होती आणि त्या गाडीवरती माझ्या इतकंच माझ्या पक्षाचा अधिकार होता, त्यामुळे बाळासाहेबांना गाडी कधीकधी मागवायचे, कधीकधी त्यांची गाडी जी होती ती श्रीकांत ठाकरे त्यांचे बंधू यांच्या नावावर होती, ती अँबॅसेडर गाडी ते मागवायचे, त्यातनं जायची. परंतु बरेच वेळा सुरुवातीच्या काळात बाळासाहेब माझ्याबरोबर त्यांच्या गाडीतून मी जात असे. एक गोष्ट सांगेन की जाहीररित्या आपण पाहतो ते बाळासाहेब वेगळे आणि खाजगीत अगदी वेगळे. म्हणजेच भाषण करताना आग ओतायचे, परंतु शिवसैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपुलकी वाटावी, जवळीक वाटावी म्हणून त्यांच्यावर सुद्धा अफाट प्रेम करायचे. बाळासाहेबांबद्दल बोगावं तेवढं थोडंच, कारण मी जवळजवळ 50 वर्षे राजकारणात आहे. कारण बाळासाहेबांनी शिवसेना सुरू केल्यानंतर बरोबर 8 महिन्यांनी किंवा 9 महिन्यांनी मी शिवसेनेत आलो आणि तेव्हापासून त्यांच्याबरोबरच राहिलो. एकाच पक्षात राहणं हे किती कठीण असतं आजकाल आपल्या माहिती, परंतु मी सतत बाळासाहेबांच्या बरोबर राहिलो आणि जवळजवळ त्यांच्या सर्व सभांना, कार्यक्रमांना मी जात असे. आणि त्यामुळे काही आमच्या गप्पा या खाजगी स्वरूपाच्या असत, काही पक्षाच्या संबंधी असायच्या, परंतु इतर राजकीय नेते सुदैवाने मला जवळून पाहायला मिळाले बरेच, हे नेते आणि बाळासाहेबांच्यामध्ये खूप फरक होता हे निःसंशय. सर, तुम्ही सांगते 50 वर्ष तुम्ही शिवसेनेशी जोडला गेला, पण तुमच्या मनात आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात कदाचित ही सल असेल की या 50 वर्षात शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही, मग ते राज्यातील सत्ता असो किंवा मुंबई महापालिकेतील. याच काळात अनेक दिग्गज नेते जे आहेत ते शिवसेनेला सोडून गेले, मग नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, किंवा स्वतः ठाकरे घराण्यातील राज ठाकरे. तुम्हाला वाटतं हे नेते जर बरोबर असते शिवसेनेच्या तर शिवसेना स्वबळावर सत्ता मिळू शकली असती? हो, मला असं वाटतं, विशेषतः राज ठाकरेंबरोबर बद्दल वाटतं. पण बाकी जी नावं तुम्ही घेतली ते सर्व नेते माझ्या परिचयाचे जवळीक असणारे होते. आणि खरं सांगायचं नंतर कोणी पक्षातला नेता सोडून गेला की पक्षाचं थोड्या प्रमाणात नुकसान होणं हे अगदी स्वाभाविक असतं. परंतु त्यामुळे बाळासाहेब कुठे बसून राहिले, वाईट वाटलं, दुःख झालं आणि आता काय करायचं हा प्रश्न पडला असं झालं नाही. बाळासाहेबांना उपजतच वक्तृत्वाची उत्तम देणगी होती. म्हणजे मी तर माझ्या आयुष्यात त्यांच्या इतका चांगला वक्ता पाहिलाच नाही. आणि ते बाळासाहेब एखादा नेता सोडून गेला म्हणून फार दुःख करतील असं नाही,
पण मागं असं नेहमी वाटतं की कोणी नेत्यांनी जाऊ नये, पक्षात राहावं, शिवसेना मोठी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. पण बाळासाहेबांना मात्र असं वाटायचं की पक्षाचा विश्वासघात करून लोक जातात याचा अर्थ ते त्याच गायकीचे आहेत आणि म्हणून जातात. मी शिवसेनेमध्ये जवळजवळ पुरं आयुष्य माझं काढलं आणि मी अगदी जबाबदारीने सांगेन की चुकूनही मला कधी पक्ष सोडावा असं वाटलं नाही. आणि याचं कारण शिवसेनेची तत्व मी आत्मसात केली, बाळासाहेब बोलत ते समजून घेत ग, आणि त्यामुळे शिवसेनेच्या जवळजवळ सर्व घटनांबरोबर मी आहे. जेवढं प्रेम हे पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांना मिळालं किंवा इकडे अण्णा द्रमुकला मिळालं किंवा तेलुगू देसमला मिळालं, तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्रीय उंची असलेल्या नेत्याला महाराष्ट्रात तेवढं यश का मिळू शकलं नाही. शिवसेना मराठी माणसाला जरी आपलीशी वाटत असली तरी सत्ता देताना मात्र मराठी माणूस त्यांच्या मागे उभा राहत नाही असं दिसतं. इतर राज्यांमध्ये हे घडग, महाराष्ट्रामध्ये ते घडू शकलं नाही. कारण काही नेते महाराष्ट्रामध्ये अगोदरपासून स्थिरावले होते, त्यांना तोडणं हे कठीण काम होतं. आणि आजही मी सांगू शकेन की काही नेते असे आहेत की वेळ आल्यानंतर ते जातीच्या बाजूने उभे राहत नाहीत, तर ज्या पक्षाचे ते असतात त्या पक्षाच्या बाजूने उभे राहतात. पक्षाच्या बाजूने उभं राहू नये त्या जातीयवादी पक्षाच्या असं कितीही ओरडून सांगितलं तरी माझ्या 50 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो की हे जे नेते जे सत्तेवर आले, सत्तेवर येऊन धनवानही झाले, आज काय विषय चालू आहे म्हणून मी जास्त बोलत नाही, परंतु हे जे सगळे नेते असे की जे एकत्र आले मोठे झाले आणि मग आपला पक्ष वाढवण्याच्या मध्ये जो येईल त्याला ढकलण्याचं काम त्यांनी केलं शिवसेनेसारख्या पक्षाला, नाहीतर शिवसेना केव्हाच सत्तेवर आली असती. सर तुम्हाला मला एक विचार असं वाटतं की मुख्यमंत्री तुम्ही झालात त्याचा एक किस्सा महाराष्ट्रात सांगितला जातो. खरं तर तुम्हाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, पण मुख्यमंत्री मनोहर जोशी होण्यामागे शरद पवारही होते. यातलं काय नेमकं वास्तव आहे ते जरा महाराष्ट्राच्या इतक्या वर्षांतर तुम्ही बोललं पाहिजे अशा करता की सुधीर जोशी मुख्यमंत्री होणार होते, परंतु आयत्यावेळी मनोहर जोशी यांचं नाव आलं आणि त्याच्या मागे दिनेश पंडो त्याप्रमाणे शरद पवारांचा फोन किंवा त्यांची रदबदली कारणीभूत होती. एक सांगतो, त्यापूर्वी माझ्याकडे मोठं पद होत होते म्हणजे मी महापौर झालो होतो मुंबईचा. 2-3 वर्ष उशिरा झालो कारण माझ्या अगोदर 2-3 वर्ष सुधीर भवन संधी मिळाली, मला उशिरा मिळाली. तसं मुख्यमंत्री मी जागो तरी सुद्धा मी कोणताही जातीयवाद कधीही पक्षात आणला नाही आणि बाळासाहेबांनी टिकून दिला नाही. सुधीर भाऊ म्हणजे माझा भाचाच, भाच्यापेक्षाही माझा जवळचा मित्र. आम्ही एकवीच्या परीक्षेला बरोबर होतो आणि मी आपल्याला आज सांगून टाकेन की सुधीर भाऊंचा स्वभाव हा माझ्यापेक्षा मवाळ आहे. तो टोटली सज्जन मनुष्य आहे, मी नाही असं तर अर्थ काढू नका, परंतु तुम्ही प्रॅक्टिकल आहात. पूर्णपणे तो सज्जन होता. आणि बाळासाहेबांना त्यावेळी असं वाटलं की राज्य टिकवण्यामध्ये मनोहर जोशी जास्त बरे आहेत म्हणून बाळासाहेबांनी मग हे पद दिलं. पण शरद पवार मनोहर जोशींना मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यांच्या मागे होते किंवा त्यांच्यामुळे पवारांमुळे तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले? चर्चा राज्यात सुरू आहे, अजूनही सुरू आहे, कारण तुमचे आणि पवारांचे मैत्रीपूर्णही संबंध आहेत. पण माझे पवारांबरोबरच नाही, अनेक राज्यकर्त्यांबरोबर माझी मैत्री आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, याचा अर्थ राजकारणात लोक आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा विचार करत नाहीत. स्पष्ट शब्दात सांगतो, शरद पवारांनी मी मुख्यमंत्री होण्यासाठी मला कोणतीही मदत केली नाही. तुम्ही शिवसेनेच्या 2 पिढ्यांबरोबर काम केलेले आहेत, जवळून ते नेतृत्व पाहिलं, बाळासाहेबांचं पाहिलं. एक पहिली गोष्ट सांगतो, मी 3 पिढ्यांबरोबर नाही काम केलं, मी 4 पिढ्यांबरोबर केलं. हाही एक योगायोग असतो, नशीब असतं. आणि
पहिली पिढी होती ती प्रबोधनकार ठाकरे यांची, मग प्रबोधनकारांचा सहवास अनेक वर्ष मिळाला. खणखणीत बोलणं, स्पष्ट विचार आणि काहीसे गरम डोक्याचे असे प्रबोधनकार ठाकरे होते. दुसरी पिढी बाळासाहेबांची आणि ही पिढी म्हणजे शिवसेना. त्या बाळासाहेबांना दोन दृष्टीने पाहिलं, एक राजकीय नेता म्हणून आणि एक घरचा नेता म्हणून. राजकीय दृष्ट्या बाळासाहेब उत्तम नेतृत्व करत, लोकशाहीच्या सरळ सरळ विरुद्ध बोलत. निवडणुकांसाठी आम्ही उभे राहिलो ही गोष्ट खरी, पण बाळासाहेबांचा पिंड असा होता की त्यांना बेनेव्हलंट डिक्टेटरशिप पसंत असे. म्हणून बाळासाहेब म्हणजे डिसिजन ऑन द स्पॉट, जागच्या जागी निर्णय घ्यायचा असे बाळासाहेब. तिसरी पिढी आली ती आता उद्धवची, जी आपण जवळून पाहतो. आजच सकाळी मी जाऊन त्यांना भेटून आलो. आज योगायोगाने शिवसेनेचं सुवर्णयुग सुरू होत आहे, 50 वर्ष झाले शिवसेनेला, म्हणून मी भेटण्यासाठी गेलो होतो. पण उद्धव आणि बाळासाहेब या दोघांमध्ये एकाच दृष्टीने फरक, मराठी माणसाबद्दलचं प्रेम, हिंदुत्वाबद्दलचं प्रेम हे आहेच, परंतु त्या दृष्ट्या पलीकडे जाऊन सांगायचं तर बाळासाहेब निर्णय भयंकर फास्ट करत. फास्ट म्हणजे काय आपण कल्पनाच करू शकत नाही. अहो बाळासाहेब जरा यांना विचारूया, त्यांना विचारूया, या भानगडी त्यांना माहीत नव्हत्या. कोणाला आवडत न आवडत, पण खरे बाळासाहेब हे त्वरित निर्णय घेणारे आणि कारवाई करणारे होते. परंतु एक गोष्ट सांगेन की बाळासाहेबांनी कोणत्याही प्रश्नावर, कोणत्याही, मी जबाबदारीनं सांगतोय, उद्या या मग बघू, मग मी समजून घेतो, मी वाचून घेतो, मग सांगेन, हे शब्द नाही वापरले. राग आला ना की कारवाई, हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, असं दुसरा नेता नाही आहे. आणि म्हणून हे तीन नेते सांगितले, चौथा नेता म्हणजे उद्धवजींनंतर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हेही नेतृत्व करत आहेत, मोर्चांमध्ये जात आहेत, मिटिंगला जात आहेत, भाषणं करतायत. ज्याचं भाग्य मोठं असतं त्या चारही नेते एकदम पाहायला मिळतात तसे मला मिळाले. सर, तुम्ही 1995 साली युतीची सत्ता स्थापन झाली, त्या सत्तेचे पहिले मुख्यमंत्री होता. त्यावेळेसची युतीची, शिवसेना भाजपची सत्ता आणि आता शिवसेना भाजपचं सरकार, काय फरक जाणवतो? त्यावेळेची आमची युती ही अधिक मजबूत होती, आणि याचं कारण पक्षामध्ये माणसं लागतात. प्रमोद महाजन यांचं नाव मी जरूर घेईन, त्यांची इच्छा होती की युती व्हावी. आमच्या पक्षामध्ये माझी इच्छा होती युती व्हावी, आणि म्हणून आम्ही दोघं बरेच वेळा एकमेकांशी विचारविनिमय करायचो आणि कोणता निर्णय घ्यावा त्यासंबंधी सांगायचो. त्यामुळे नुसतं भाषण करून नेता मोठा होत नाही, त्या नेत्याला राजकीय निर्णयसुद्धा करावे लागतात, आणि हे चांगली करणारी माणसं जर राहिली तर पक्ष पुढे जातो. आजही मी पाहतोय की उद्धव ठाकरे निर्णय घेत आहेत, पण काही वेळा निर्णय बदलत आहेत. बाळासाहेबांची हा डिक्शनरी बदलणं हा शब्दच नव्हता, आणि म्हणून शिवसेना त्यांनी अल्पकाळामध्ये पुढे नेली. परंतु तोच शब्द नसल्यामुळे साऊथचे लोक मुख्यमंत्री झाले, परंतु आमच्याकडे मुख्यमंत्री व्हायगा किंवा सत्तेवर येगा म्हणून या शिवसेनेला उशीर घालला. नाही सर, तुम्ही आत्ता म्हटलं की निर्णय बदलतात, म्हणजे बाळासाहेब निर्णय बदलायचे नाहीत परंतु उद्धव ठाकरे निर्णय बदलतात, त्याचा कुठेतरी फटका शिवसेनेला बसताना दिसतोय पक्ष वाढीसाठी? खरं म्हणजे शिवसेनेमध्ये सत्तेवर प्रमुख कोणी असू दे, परंतु निर्णय घेतल्यानंतर तो बदलण्याची पद्धतच नाही. पण उद्धव हा विवेकी आहे, विचार करणारा आहे, आणि त्यामुळे काही निर्णय मोजकेच आहेत ते त्यांनी बदलले. पण निर्णय बदलला की त्याचा कदाचित चांगला फायदा होतो.
मुद्दा असा आहे की आज पूर्वीच्या काळी शिवसेना मोठा भाऊ असायचा, भाजप छोटा भाऊ असायचा. आता तर भारतीय जनता पक्ष बोलतो आणि शिवसेना चालते अशा स्वरूपाची एक परिस्थिती निर्माण होते असं शिवसैनिकांना वाटतंय. याचं कारण भारतीय जनता पक्ष आज पहिल्यांदा शिवसेनेवर कुठेतरी हावी होताना दिसतोय. तुम्ही ज्या मुख्यमंत्री होता तेव्हा बरंच पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर असत. शिवसेना भाजपप्रमाणे चालणारी असती तर मी जे मगाचपासून सांगतोय की काही वेळा बदलू आम्ही भूमिका बदलली तसं झालं नसतं. साधी उदाहरण तो दोन दोन तीन तीन वेळा आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला. तुम्हाला घटनाही सगळ्या माहिती आहेत. राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला पण हे पाठिंबा देऊन सुद्धा अशा प्रकारचे शिवसेनेचं काही कमी झालं नाही. कारण बाळासाहेबांनी हे निर्णय घेतली होती सहज म्हणून, पण बाळासाहेबांच्या स्वभावाचा एक भाग म्हणून सांगतो. बाळासाहेब विचार करायला फार बसायचे नाहीत आणि उद्धवजी फार विचार करतात आणि फार विचार करावा करू नये हा कदाचित प्रश्न असेल. पण तुम्हालाच माहिती आहे कोर्टामध्ये किती वर्ष लागतात. 15-15 वर्ष 20-20 वर्ष केसेस पडून राहतात. ज्यांची मागणी असते तो मनुष्य जातो, हा विश्व सोडून जातो. परंतु असं जरी झालं तरी सुद्धा कित्येक असे लोक बाहेर आहेत जे मत देताना गडबड करतात किंवा करत नाहीत. परंतु असे लोक जरूर आहेत की जे अंतःकरणपूर्वक शिवसेनेला मान्य करतात. युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री होता, आता युतीचं सरकार असलं तरी सरांनी सांगितल्याप्रमाणे भाजप हवी होताना दिसतंय. आणि त्याचे जे उदाहरण आहेत ते उदाहरण म्हणजे मंत्रिमंडळ बैठकांमध्ये किंवा मंत्रिमंडळात निर्णय होतात कुठेही शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना दोन्ही पक्ष समानतेने चालत होते, आता तशी स्थिती नाही आहे. का घडतंय असं की भाजप अजिबात शिवसेनेला विचारात घेत नाही सरकार चालवताना? मी स्वतः असं म्हणणार नाही. राज्यात आवडताना नेहमीच काही लोकांना दुखवावं लागतं, काही लोकांना जवळीक करावी लागते आणि ज्याला मिळत नाही तो रागून बोलत असतो. त्याचा राग व्यक्त होतो की आम्हाला विचारत नाहीत. पण माझे स्वतःचे वैयक्तिक संबंध भाजपबरोबरच काय सर्व राजकीय पक्षांबरोबर नेहमी व्यवस्थित राहील. मला नाही त्रास झाला कधी. याचं कारण एकत्र सरकार चालवणं ही मोठी बिकट गोष्ट असते. असंख्य उदाहरणं देता येतील. एक साधं उदाहरण देतो. शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे. बेळगाव कारवार कुठे असावं हा प्रश्न आहे. तोच प्रश्न करतो जो जुना आहे बराच. म्हणून भाजपचं मत कदाचित असं असेल की नाही महाराष्ट्राला आता न्याय मिळायला पाहिजे. पण शिवसेनेचं ते ठाम मत आहे की असं झालंच पाहिजे. बेळवार, बेळगाव, कारवार, बिदर या सगळ्यासहित तो जो भाग बॉर्डर इश्यू ज्याला आपण म्हणतो तो बॉर्डरचा भाग हा महाराष्ट्रात आला पाहिजे. स्वतंत्र विदर्भ पण आहे. स्वतंत्र विदर्भाचा पण मुद्दा आहे. हा तो आहे, स्वतंत्र विदर्भाचा आहे. आणि कोणत्याही पक्षाबरोबर जेव्हा कोणी युती करतात त्यावेळी हा प्रश्न येणार. निवडणुकीच्या वेळेस युती तुटली, शिवसेना भाजप युती तुटली, तरीही शिवसेना नंतर कालांतराने सत्तेत सहभागी झाली. जर शिवसेना आज विरोधी पक्षात असती तर तितक्याच स्वाभिमानाने शिवसेनेवर असणारं प्रेम म्हणतो. मी केवळ शिवसेनेवर म्हणणार नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धवजी यांच्यावर असणारं प्रेम या बारीक बारीक गोष्टी मानतात ते. पण पक्षाला नेतृत्व असं मिळालं ते सुद्धा अनेक वर्षांनंतर. मी जर असं म्हणावं तर तुम्हाला पटणार नाही, पण छत्रपती शिवाजीच्या राजवटीनंतर मराठी माणसाची कामं करणारा एकच नेता झाला, एकच नेता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी कधीही मराठी माणसाला बाजूला सारून बिगर मराठी माणसाला जवळ केलं नाही. पण मग तुमच्याकडे जे राज्यसभेच्या सीट दिल्या गेल्या प्रितीश नंदी होते त्याच्यामध्ये, नंतर त्यांचा असे अनेक नावं देता येतील ज्यांचा नंतर पक्षाशी सुताराम संबंध आला नाही, काय सांगाल त्याबद्दल?
मी एक वाक्य मगासी म्हणा होते परत म्हणेन, पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर असत. आणि ही गोष्ट अगदी खरी आहे की नंतर लोक विसरतात, पण ज्या लोकांनी लक्षात ठेवलं, आठवणींनी पुन्हा पुन्हा आले, अडचणीच्या वेळी आम्हाला मदत केली, काही वेळा अशी मदत ही उघड सांगताही येत नाही. ती मदत आर्थिक असते? हा काही वेळा असते ना. त्यामुळे राजकुमार धूत सारखे खासदार, खरं बघायच आता राजकुमार धूतच तुम्ही म्हणालात, तुम्हाला मजा म्हणून पाहिजे असेल तर मी आत्ता फोन जोडतो आणि राजकुमार धूतचा फोन मग परत येणार. मग उद्धवजींनी केलं तर प्रश्नच नाही, ताबडतोब येईल. मी करायचं जरा समोरची माणसं गेल्यानंतर बोलतो असं होईल. पण त्यांनी सुद्धा शिवसेना उभी राहताना मदत केली हे निर्विवाद सर, आणि म्हणून तसं होतं असं नेहमी नाही. सर आत्ता या सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते हे सगळ्यांनाच माहीत आहे, तुम्ही पाहता ते. पण शिवसेनेला जर स्वाभिमानाची वागणूक मिळत नसेल तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडायला हवं. बिलकुल नाही, काँग्रेस बरोबर जायचं आणि बीजेपीपासून बाजूला जायचं कशासाठी? आमची विचारधारा एक आहे, कोणाला पटो न पटो, कोणाला आवडो न आवडो, परंतु आम्ही दोघही पक्ष हिंदुत्ववादी आहोत आणि म्हणून भाजपबरोबरच राहून आपली बाजू त्यांना पटवून देऊन किंवा त्यांची बाजू पटवून घेऊन, परंतु देशाचा विचार करायला पाहिजे. बाळासाहेब म्हणजे राष्ट्रप्रथम आणि महाराष्ट्र नंतर. थोडक्यात शिवसेना भाजपचा जो संसार आहे हा असाच रडत खडत जो पूर्वी चालला होता तसाच यापुढेही चालणार, कुरबुरी चालूच राहणार, संघर्ष चालूच राहणार. याला आपण ऍडजस्टमेंट करत राहणार का असं म्हणूया, गोट चांगला शब्द वापरून काय नाही तो वापरणार आम्ही आणि का वापरू नये माझा प्रश्न आहे. ऍडजस्टमेंट शिवसेनेला करावी लागते, इथे फक्त ऍडजस्टमेंट शिवसेनेला करावी लागते. हा काही वेळा ऍडजस्टमेंट याचाच अर्थ कधी या ना कधी त्या ना सर, त्यांना करावी लागत नाही सर. या निवडणुकीच्या निकाला त्यांनी आमच्या बरोबर युती केली हीच ऍडजस्टमेंट केली नाही का सर? या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने विरोधी बाकावर बसायचं ठरवलं, शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता झाला, पण काही दिवसातच शिवसेना पुन्हा सत्तेत सहभागी झाली. बाळासाहेब असते तर असा निर्णय झाला असता? झाला असता, पण कदाचित वेगळ्या पद्धतीने झाला असता. त्यांनी ताबडतोब करा म्हणावी असती, बीजेपी म्हणावी असती थांबा जरा, कारण एवढे फास्ट निर्णय झेपण्यासाठी शिवसेनेला सपोर्ट द्यायला उशीर केला म्हणून जी स्पेस मिळाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं महत्व वाढलं आणि राष्ट्रवादीचा वापर हे शिवसेनेला एक प्रकारे कायम ज्याला आपण म्हणतो तलवार की टोक पे ठेवायला केला जातोय. तुम्ही म्हणताय खरं आहे, थोडंसं राष्ट्रवादीला थोडं त्यांनी जास्त जवळ केलं असाही मधला एक काळ गेला, पण त्याचं कारण केवळ राजकारण एवढं नसतं. पक्षामधल्या दोन लोकांची मैत्री असते विविध कारणांमुळे असेल. लालकृष्ण अडवाणींनी भारतीय जनता पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान, त्यांनी एक खळबळजनक मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये या देशात पुन्हा हुकुमशाही किंवा आणीबाणी अशा स्वरूपात येणारच नाही असं काही सांगता येत नाही असं विधान केलं. याही पूर्वी त्यांनी एकदा राजीनामा अस्त्र उगारलेलं होतं, त्याच्याही पूर्वी त्यांच्या ब्लॉगवरनं त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. ते पक्षातले ज्येष्ठ आहेत, किमान ते आज नाराजी व्यक्त करायचं धाडस तरी दाखवत आहेत. प्रत्येक पक्षामध्ये जे असे ज्येष्ठ आहेत त्यांना नाराजी व्यक्त करण्याचं धाडस आहे असं वाटतंय आपल्याला? नाही, पण जो अशी नाराजी व्यक्त करतो तो सफर पण होतो ना. त्या काही वेळा तर असंही होतो, कोणत्या पक्षाच्या नेत्याला वाटेल की ह्या स्पष्ट गोष्टी बाहेर बघाव्यात, त्याची तयारी असेल तर मानसिक बोलतात, नाही तर न बोलता आपल्या जवळच्या स्नेही लोकांबरोबर चर्चा करणं हा त्यांचा मार्ग, ते अवगमतात, त्याच्यात काही चूक आहे असं काही नाही. सर घडू नये. लालकृष्ण अडवाणी जसे भाजपमध्ये एकटे पडले तसं तुमचा शिवसेनेत झाला असं वाटतं? कारण तुम्ही आता सध्या कुठेच पिक्चरमध्ये नसता, निर्णय प्रक्रियेत. हा, एक दिवशी शिवसेनेतून साईडलाईन झाले असं म्हटलं जात, चर्चा आहे. मी त्या पत्रकाराला ओळखीचं असेल तर फोन करतो आणि मी विचारतो की काय वाटतं तुला साईड गेन झाली म्हणजे काय वाटतं असं विचारतो, आणि त्या विचारून उत्तर नसतो. फक्त त्याचं खरं उत्तर एवढंच असतं की हा पत्रकार त्याच्या मालकाला किंवा संपादकाला लॉयल आहे,
आणि शिवसेनेचाच गुणगुणतो पत्र वर्तमानपत्र तुम्ही दशेला व्हायला. पण दसरा मेळाव्याच्या ज्या जखमा होत्या त्या भरल्या गेल्या असं वाटतंय माझ्या बाबतीत. नाही भरल्या गेल्या, अजूनही काही लोकांच्या डोक्यामध्ये तो विषय आहे. आणि तो विषय जो जागा तो स्पष्ट बोलण्यावर करू आठवण तुम्हाला सगळ्यांना. मी खाणके बिल्डिंगमध्ये सभेगा गेलो होतो, भरपूर पत्रकार पाहिजे तेव्हाच खरं मी घाबरायला पाहिजे होत. पत्रकार मित्र झाले होते, घाबरेव नाही. आणि एक वाक्य मी म्हणालो की बाळासाहेबांच्या स्मारकाला उशीर होतोय हे मला पटत नाही. बाळासाहेब स्वतः प्रबोधनकारांचं स्मारक करणार असते तर त्यांनी नुसती घोषणा दिल्याबरोबर ते स्मारक झालं असतं. कुणीतरी जाऊन उद्धवजींना सांगितलं की तुमच्यावर अशी टीका झाली. मग त्या खाणके बिल्डिंगमध्ये सभेगाव जे मग घेऊन गेले होते ते शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांनी पत्र घेऊन दिले उद्धवजींना की असं काही नाही. त्यामुळे तो विषय संपलेला आहे. आता या मुलाखतीचं जर उद्या तुम्ही तेच हिडगाईन केली तर पुन्हा एकदा सरांना त्रास देण्यात आपण सफल व्हाल. सर, त्या प्रकट मुलाखतीनंतर दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर तुमचा अपमान झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर नेतृत्व करणारे जे नेते होते ते जर असते तर त्यांच्या नेतृत्वावर असं झालं असतं तुमचा अपमान? जे ह्या वाक्यावर ते खुश झाले असते. मी जे बोलगो बाळासाहेबांबद्दल त्यावरती ते खुश झाले असते. होय, मी तसाच आहे. सर, मगाशी तुमच्या बोलण्यातून एक उल्लेख आला की तुमच्याबरोबर जे होते ते पक्षाबाहेर पडले आणि आज धनवान झाले. असंच एका नेत्याबरोबर नेत्याबद्दल आता जी कारवाई सुरू आहे ज्याने तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे शिवसेनेमध्ये, छगन भुजबळांवर जी कारवाई सुरू आहे आता, त्याबद्दल काय वाटतं? म्हणजे तुमच्याबरोबर काम केलेला व्यक्ती आज एवढ्या अडचणीत आहे, दुःख वाटतं की असं होणं अपेक्षित होतं का, असं व्हायला पाहिजे होतं असं वाटतंय? कारण म्हणजे आज हा प्रश्न येईल असं मला वाटलं नव्हतं परीक्षेत. पण अचानक प्रश्न आला छगन भुजबळांचा. आणि मुहापासून दूर राहणारे राजकीय नेते इतर सगळी गुण मी मगाशी म्हणालो तसं फार महत्वाचं काम बजावत असतात. पण त्याच्यावर केव्हा बोगावं याबद्दल माझं मत आहे, गुन्हेगार म्हणून सिद्ध जागेवर बोगावं. आजच ऐकून काहीतरी बोलायचं, पुरी माहिती घ्यायची नाही किंवा मिळायची नाही आणि दोष द्यायचे, मी नाही हे काम करत. राजकीय क्षेत्रातही करत नाही. आणि मला नेहमी असं वाटतं कधीतरी एकातरी वृत्तपत्राने उभं राहावं आणि राजकारण यात खरं राजकारण हे सांगावं. घडत नाही ते. राजकारणाला पैसा घटतो का? होय. लगेच तुम्ही मला विचारा मग तुम्ही कधी दिवायत का मिळवून? अर्थात मी सावध असतो त्यामुळे उत्तर नाही देणार या प्रश्नाचं. परंतु असे लोकसुद्धा सापडतात. आजही स्मारकाचा मुद्दा तसाच आहे, अजूनही त्याची जागा निश्चित झालेली नाही आहे. तो मुद्दा रखड. मी सकाळी बाळासाहेबांचं आत्ता जिथे स्मारक आहे तिथे गेलो होतो आणि माझ्याबरोबर दिवाकर राव होते वगैरे तर आणखीनही नेते होते. आणि त्यामुळे आज हा विषय निघणं हे स्वाभाविक होतं. हे स्मारक देण्या स्मारकाचा प्रश्न हा जवळजवळ सुटत आहे. परंतु ती बातमी देण्याचा अधिकार उद्धवजींचा असल्यामुळे तेच या विषयावर बोलतील. पण कोणाची जर इच्छा असेल प्रश्न सुटू नये पडून राहावा तर तसं घडणार नाही. पण जागा कुठली नक्की झाली हेच सांगण्याचा अधिकार उद्धवजींचा आहे आणि त्यांच्या अधिकारांवर मी अतिक्रमण करत नाही. आपण कधी बोलतो का आपल्या संपादकांच्या? शिवसेना रस्त्यावर आक्रमक होती, संघर्षमय वातावरण होतं. पण तीच शिवसेना आता व्हॉट्सअप आणि सोशल नेटवर्किंगवर जास्त आक्रमक दिसते, रस्त्यावर दिसत नाही. पण याच शिवसेनेनं जिथं आम्हाला 40-50 जागा मिळावायच्या तिथे 63 बरोबर आहे ना, आकडा 63 जागा मिळवून दाखवूया. आणि राजकारणाचा उद्देशच अधिकाधिक जागा मिळवणं सत्तेवर येणं असतोच. बोलत नाहीत काही हो केवढंच.
मोदी लाट असतानाही 63 जागा मिळाल्या. किती? मोदी लाट असतानाही मिळाल्या का मोदी लाटेमुळे मिळाल्या? आम्ही वेगळे होतो त्यावेळी. जेव्हा यश मिळालं तेव्हा आम्ही वेगळे होतो. पण आज मी सांगेन आणि अभिमानाने सांगेन की उद्धवनी असं ठरवलं कोण नेते येते त्यांना बरोबर नेऊ नाही तर मी एकटा जाईन आणि प्रचार करीन. आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की केवळ 15 दिवस नाही जात त्याहीपेक्षा जास्त दिवस एकटे उद्धवजी फिरत होते शिवसेनेचा प्रचार करत होते आणि त्यांनी मागच्यापेक्षाही मोठी विजयश्री खेचून आणली. आतापर्यंत शिवसेनेने तुम्हाला पुष्कळ दिलं. हो, नाव दिलं, मुख्यमंत्रीपद दिलं, लोकसभेचं अध्यक्षपद दिलं. मनोहर जोशींनी शिवसेनेला काय दिलं? जीवन. माझं सगळं जीवनच शिवसेनेमध्ये गेलं. 3 वेळा मी मृत्यूला सामोरा गेलो. मी अगदी एक पोलीस ऑफिसर रिवॉल्वर रोखून माझ्या जवळ आला. ही घटना कौसा नावाच्या गावची आहे. मी तुरुंगात गेलो, 3 महिने राहिलो तुरुंगामध्ये. याचा अर्थ जीव जाण्याचाही प्रसंग आहे आणि त्यामुळे कदाचित त्यामुळे बाळासाहेबांनी मोठी पदं देताना मग लोकसभेचं अध्यक्षपद असेल कुठचं मुख्यमंत्रीपद असेल त्याच्या अगोदर विरोधी पक्षनेता हे पद असेल ही पदं देताना माझ्याखेरीज कुणाचा विचारच केला नाही हे सांगणं म्हणजे निर्गज्जपणाने सत्य बोलणं आहे. त्यातलं सत्य घ्या, निर्गज्जपणा सोडून द्या. 50 वर्ष आता पूर्ण झालेत. पुढची वाटचाल प्रादेशिक पक्षांना तर खरतर खडतर आहे. म्हणजे 2 राष्ट्रीय पक्ष आता मजबूतीने वरती येत आहेत. भाजप स्वतः तुमचा मित्रपक्ष जो तुमच्या बरोबर होता, तुमच्या बरोबरीने जात होता, पण आता तो पक्ष मोठा होतोय. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व राज्यांमध्ये ही अडचण आहे की आता त्यांचं भवितव्य धोक्यात आलंय. त्यात शिवसेनेचं जास्त असं वाटत नाही आणि पुढची वाटचाल म्हणजे खडतर असेल. पुढची वाटचाल ही यापेक्षाही चांगली असेल. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हा पत्रकारांना भरपूर पुरेग असे विषय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विषय भरपूर म्हणजे भाजप बरोबर आणखीन भांडणं होतील. भाजप बरोबर आणखीन भांडणं होतील असं म्हणायचं आपल्याला? नाही, भाजप बरोबरची भांडणं मिटून शिवसेना आणि भाजप दोन्ही मिळून महाराष्ट्रात. पण त्यांचा तर शत प्रतिशतचा नारा आहे. तीच तर खरी अडचण आहे. काय तुम्हाला 151 नव्हे तर त्यांना त्यांचे शत प्रतिशतचा नारा आहे. आता हे गणित सुटणार कसं? शब्द बदलून शत प्रतिशत शब्द बदलला की थांबतो. एक शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा. आपण युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री होतात, आत्ता देवेंद्र फडणवीस युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. युतीचं सरकार चालवण्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. या अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांना काय सल्ला द्याल? खरं सांगायचं तर जे काम माझं नाही ते मी करत नाही. पण माझ्याकडे एक कार्यक्रम होता मराठी माणसांचा, त्यावेळी मी देवेंद्र फडणवीसांना घेऊन आलो होतो. त्यांनी चांगलं भाषणही दिलं. ती अडचण नसते आणि देवेंद्र फडणवीससुद्धा चांगला माणूस आहे. त्याची मात्र मावशी होती का मंत्रिमंडळात आधीच्या? शोभाताई. शोभाताई, शोभाताई. त्यावेळी मी होतोच तिकडे आणि माझे संबंध चांगले होते, त्यामुळे फडणवीस बरोबरही माझे संबंध चांगले आहेत. पण आपल्याला एक गोष्ट सांगेन, मुख्यमंत्री आगा, विशेषतः युतीच्या मुख्यमंत्री आगा, वेळ काढावा लागतो आपल्या बरोबरीच्या पक्षाबरोबर. तो वेळ काढेगा तर संबंध जुळून येतात. आणि माझा विश्वास सांग, माझा विश्वास असा, कोणत्याही प्रश्नाचं मोठं भांडवल करत बसू नये. बसावं, एकत्र चर्चा करावी, मार्ग काढावा. मार्ग मिळतो मिळत नाही असं नाही, त्यागाच लोकशाही म्हणतात. शिवसेनेची 50 वर्षाची वाटचाल ज्यांनी जवळून पाहिली, शिवसेनेच्या 4 पिढ्या त्यांनी जवळून पाहिल्या, असे मनोहर जोशी आज दिलखुलास गप्पांच्या मोडमध्ये आम्हाला भेटले. या मुलाखतीसाठी त्यांनी जो आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिला त्याकरता सर मनपूर्वक आभार. आणि आपणही पत्रकार असून प्रथमच प्रश्न थोडक्यात विचारून मला
आश्चर्याचा धक्का दिघात त्याबद्दल तुमचेही सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. तुम्हीच करते सवरते आहात, कधीतरी करण्याचा विचार करा. म्हणजे मुख्यमंत्री परत करण्याचा विचार करा, माझा नाही पक्षाचा. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.